आपल्याला दिसत नाही हा त्यांना घाटात ना मी म्हणत असेल आता तर मुखय झालो. तर मित्रांनो, आता आपण जातात पछाडलेला खूद बंगल्यावर. लहानपणी बघितलेलो आपण भरत जाधव यांचं पिक्चर. तर मित्रांनो, बाजू रस्त्याच्या दोन्ही असलेली उसाची शीत आणि लांबच लांब मळे बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल असत आपण खैला. बरोबर मित्रांनो, आपण इलाव कोल्हापुरात आणि हो भूत बंगल्यासमोर लागलेल्या गाडीओ. नमस्कार मित्रांनो, आठवणीतल्या कोकण युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आपण लहानपणी बघितलेलो पिक्चर पछाडलेला आणि त्याच्यातलो भूतातलो बंगलो. या भूताच्या बंगल्यात लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे या दिग्गज कलाकारांनी काम केलेलं. आणि त्या भूताच्या बंगल्यावर आज आपण पोचलो बघा. आपल्याला दिसतो मित्रांनो, तुमका वाटता तसा काय नाही, या ठिकाणी भूत वगैरे काय नाही. तर ह्यो पंत अमात्य यांचं बावडेकर वाडू. पंत बावडेकर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्यांच्या राजदरबारात अष्टप्रधान मंडळापैकी एक असलेले माणूस, म्हणून त्यांच्या पंत अमात्य ही पदवी लागलेली. मित्रांनो, सुमारे 250 ते 300 वर्षापूर्वीचं हे वाडो आजही दिमाखात उभं. या ठिकाणी तुम्ही बघू शकताच वाड्याचं बांधकाम पारंपरिक पुरातन हिंदू मंदिरा किंवा हिंदू घरा ज्याप्रमाणे असतं त्याप्रमाणे. ह्यो वाड्यासमोरचं असलेला प्रदेश एकदम साफ सपाट आणि अत्यंत शेतीपूरक असो. या ठिकाणी ऊसाची शेती कोल्हापूर असल्यामुळे मोठ्या प्रमाणात होतं. वाड्याच्या बाजून मागच्या बाजू रेस्टॉरंट काजवा म्हणून केलेला असा. त्या ठिकाणी तुमची राहण्याची खाण्याची योग्य ती सोय केलेली असा. वाड्याच्या बाजूक असलेल्या झाडांवर आजही पाऊस पडून महिनो झालो तरी देखील आंबे दिसतात बघा. या ठिकाणची ही आंब्याची जुनी पुरातन झाडा अजूनही जपून ठेवलेली असत. ही उंच उंच झाडा या वाड्याची शोभा अजून वाढवत. पुरातन काळातले अवशेष या ठिकाणी अजूनही शिल्लक असत, परंतु या ठिकाणी शूटिंगला अलाउड नाही. या ठिकाणी तुम्ही पाहू शकतास पुरातन काळातले कोरीव दगडातले अवशेष आजही या ठिकाणी तसेच शिल्लक. आता ही दगडी तो ही तो दुसऱ्या बाजू काही अशीच अजूनही, म्हणजे ह्या दोन टोपी अजूनही तसंच ठेवलं. वरचं बांधकाम प्युअर लाकडी आणि तेवढाच सांधे सूत. घर सगळं बघितलं तर बांधकाम नक्षीदारपणा आणि अनुकुजीदारपणा सगळीकडे कट्टोकट एकदम काटकोनात असलेला हा काम. वरती बाल्कनी आणि सगळ्या बाजूनी चारही बाजूनी जरी तुम्ही बघितलं तर एकसारख्याच दिसणारा असा या घर. मित्रांनो, या घराची कहाणी ही तशी. या घरात विविध पुरातन काळातली वस्तू आजही संग्रहित करण्यात आलेली असत, त्यामुळे या घराच्या आतल्या बाजून कोणत्याही प्रकारची शूटिंग किंवा फोटो घेण्यास मनाई आहे. त्याप्रमाणे या घराचं पूर्वीचा नकाशा या ठिकाणी पंत अमात्य बावडेकर वाडा आणि राजवाडा म्हणून जतन केलेलं असत. या ठिकाणी याची प्रतिकृती पूर्वीचं असलेलं बावडेकर वाडा याची प्रतिकृती समोर उभारण्यात येलेली असत. मित्रांनो, प्रतिकृती तुम्ही जर बघितला तर अत्यंत काटकसर आणि योग्य प्रकारे ज्या वाड्याचा पूर्वीचा बांधकाम होता जसाच्या तसा बांधकाम दाखवलेलं असत. प्रतिकृतीच्या आतल्या बाजून तुम्ही फिरू शकतास, एवढी जागा ठेवलेली आहे. या ठिकाणी शूट घेण्यासाठी मी आत गेलो आणि त्याच्या मधल्या भागातून जेव्हा आत कॅमेरा मारलो तेव्हा आमच्या आत्तेची असलेली पूर्वीची पारशिवडीची चाळ याची आठवण झाली. मित्रांनो, मुंबईत असलेल्या जुन्या चाळीप्रमाणे
या ठिकाणची भावडेकर वाड्याची रचना चारही बाजून बघू गेलात तर सेम अवस्था, बाल्कनी, आतनात चडाक लाकडी जिने अशा प्रकारची ही व्यवस्था। मित्रांनो, इतिहासाचेही विविध दाखले या ठिकाणी या वास्तूशी सुसंगत असे जोडलेले असेल। तुम्ही पाहू शकतास छत्रपती राजाराम महाराज यांका याच ठिकाणी लपून लहानाचे मोठे करण्यात आले होते अशी नोंद इतिहासात देण्यात आली असं, आणि ती नोंद या वाड्यावरूनच देण्यात आली असं। या ठिकाणी असलेला ह्या पणसाचा असा झाड, अत्यंत सुंदर असलेली ही वास्तू या ठिकाणी आपल्याला बघू भेटतात। तुम्ही पाहू शकतास वाड्याची असलेली दुसरी बाजू, या ठिकाणी या जागेची माहिती देणारं एक बोर्ड या ठिकाणी, येथे महाराणी ताराबाई यांचे नातू राजाराम यांना भगवंत अमात्य यांनी गुप्तपणे वाढवले, तर त्यांका शत्रूच्या संरक्षण देण्यासाठी आणि ते जिवंत हे शत्रू समाजला तर त्यांची हत्या होती, त्यामुळे या ठिकाणी जपून ठेवला होता आणि त्यांचा संगोपन या ठिकाणीच करण्यात आलं। समोर वाड्याच्या असणारी सपाट अशी जागा, विविध जुनी झाडा आजही तशीच असेल। मित्रांनो, या वाड्यात आतल्या बाजू सुमारे 250 ते 300 वर्षापूर्वीचं एक पाळणं, तसेच विविध हत्यारा, अवजारा, आपली संदूक, त्याचप्रमाणे विविध लाकडी साधनं, पलंग, अशी विविध जी इतिहासात आपण एखाद्या सहलीक वगैरे जाऊन बघू शकत नाही अशी हत्यारा, अवजारा आणि कपाट वगैरे इतर साहित्य या ठिकाणी तुमका दिसतं। खरोखर 30 रुपये तिकीट देऊन आपण या वाड्यात गेलो तर इतिहासाची खरी ओळख आपल्याक होता। या ठिकाणी असणारा पुरातत्व त्या खात्याप्रमाणे त्यांचं गेट पुरातन काळापासून तसंच आहे, तो आजही बदलण्यात दिलं नाही। या ठिकाणी मित्रांनो, पिक्चरची शूटिंग करण्यासाठी किमान 20 ते 22 दिवस देऊचे लागतात, तरच तो वाडो भाड्यानं मिळतं, नाही तर भाड्यानं मिळत नाही। पछाडलेल्या या फिल्मच्या शूटिंगसाठी केवळ आणि केवळ 2 खोली आणि बाहेरचं पॅसेज एवढीच जागा या ठिकाणी शूटिंगसाठी देण्यात आलेली होती। तर अशा या पछाडलेल्या बावडेकर वाड्यावर आज आपली टीम आठवणीतला कोकण यांनी भेट दिल्यानी आणि या ठिकाणचं चित्रीकरण तुमच्यासाठी केलेली। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून आमका असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची संधी द्या, हीच विनंती। पुन्हा भेटूया उद्याच्या पुढच्या व्हिडिओ। उद्या आपण पाहणार आहोत पळसंबे येथील रामलिंग, एक अनोखी सफर।